सध्याची तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेली असून ते वाचनापासून दूर होत चालले आहेत त्यांना बनवण्यासाठी शिक्षक आई वडिलांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी वाचन संस्कृतीचा जागर शासनानं प्रत्येक शाळेत राबवणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं शाहू स्मारक इथं झालेल्या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते चांगल्या विचारांचा वृत्तीचा आणि संस्कृतीचा समाज घडावा ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या उद्देशानं राज्य शासनातर्फे दरवर्षी ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यापूर्वी या, या उत्सवाचं आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं करण्यात येत होता दोन हजार पासून महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचलनालय आणि कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं ग्रंथोत्सव घेण्यात येतो यंदाही पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी शाहू स्मारक भवन इथं ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आज त्याचा उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजी मगदुम माहिती संचालनालयाचे सतीश लळित यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी वाचन संस्कृतीचं महत्त्व स्पष्ट करत इतिहासाला थोडक्यात उजाळा दिला मात्र सध्याची तरुण पिढी सोशल मीडियामुळे इतिहास विसरत चालली आहे चांगला समाज घडवण्यासाठी सध्या तरुणांमध्ये वाचन संस्कृती रुजवली जाण्याची गरज आहे यासाठी शिक्षक आणि आईवडिलांनी प्रयत्नशील तसंच पूर्वीप्रमाणे प्रत्येक शाळेत आठवड्यातील एक तास वाचनासाठी असं धोरण शासनानं करणं गरजेचं आहे असं मत चंद्रकुमार नलगे यांनी व्यक्त केलं यावेळी अपर्णा वाईकर रमेश लिदडे सतीश लळी तानाजी मगदूम यांनी मनोगता व्यक्त केली यावेळी राहुल चिकोडे शीतल हिरेमठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते